नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली, न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजतात आणि आताच्या सगळ्या महत्वाच्या बातम्या सविस्तर या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कम्प्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. मीरा भाईंदरमध्ये हिंदुजन आक्रोश मोर्चाचं आयोजन. लव्ह जिहाद विरोधी कायदा संमत करण्याची मागणी, तर मोठ्या संख्येनं नागरिकांची हजेरी. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा, तर पिकांची काळजी घेण्याचा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सल्ला. मंत्रिपदाचा सट्टा लावून आम्ही तो निर्णय घेतला, मंत्री गुलाबराव पाटील यांचा खुलासा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड इथल्या लोटे MIDC मधील अंतर्गत रस्त्याच्या कामामध्ये खडीऐवजी चक्क नदीतील दगडगोट्यांचा वापर, ग्रामस्थांनी केली चौकशीची मागणी. H3N2 विषाणूचा देशात वाढता कहर, मुंबईतल्या कस्तुरबा इथं आढळले रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, 3 परदेशी नागरिकांकडून 1.5 कोटींचं सोनं जप्त, बुटामध्ये लपवून आणलं होतं सोनं. परराज्यातील आंबा हापूस असल्याचं सांगून विक्री केल्यास व्यापाऱ्यांवर होणार कारवाई, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळबाजाराच्या उपसचिवांचा व्यापाऱ्यांना इशारा, आणि ज्या ठिकाणाहून आंबा येतोय तो त्याच नावानं विकावा, बाजार समितीचे आदेश. मुंबईत उष्णतेची लाट, तापमान 40 डिग्रीवर जाण्याची शक्यता, घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं हवामान विभागाचं आवाहन. राज्यभर रंगपंचमीचा उत्साह, सोलापूर, पंढरपूर आणि नाशकात रंगात रंगले अबालवृद्ध. आणि साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधन बगाड यात्रेचा उत्साह, दिलीप दाभाडेंना यंदा बगाड्याचा मान, तर यात्रेला लाखो भाविकांची हजेरी.